निवासा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंगे हे 95,444 मतं घेऊन विजयी झाले असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शंकरराव गडाखांचा 4,021 मतांच्या फरकानं पराभव केलाय. निवासा विधानसभेकरता 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 2,26,029 मतदान झालं होतं. शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुकिंदपूर येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 276 बूथची 14 टेबलवर 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच लंघे आघाडीवर होते, ते शेवटचे फेरीअखेर आघाडीवरच राहिले. गडाख, लंघे आणि मुरकटे यांच्यामध्ये प्रचारातही चांगलीच रंगतदारी होती. गडाख यांच्याकरता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लंघे यांच्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर मुरकुटे यांच्यासाठी बच्चू कडूंनी सभा घेतल्या होत्या. लाडकी बहीण आणि माझी शेवटची निवडणूक ही लंघेंची भावनिक साथ, यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. या निवडणुकीमध्ये शंकरराव गडाख यांना 91,423 मतं मिळाली तर विठ्ठलराव लंघे यांना 95,444 मतं मिळाली तर बाळासाहेब मुरकुटे यांना 35,331 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा एबी फॉर्म असताना देखील समजदारीची भूमिका घेत अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतदारसंघात केलेल्या लाडक्या बहिणींच्या फॉर्म भरून घेण्याचं काम आणि अल्पसंख्याक समाज ओबीसी समाज शेख यांच्या मागे उभा राहिला आणि विठ्ठलराव लंघे यांच्या मागे गेल्यानं लंघे यांना विजय मिळवणं सोपं झालंय. अजित पवार यांनी नेवाशामध्ये महायुतीचा आमदार निवडून आणा, तुम्हाला देखील विधान परिषदेवर घेऊ, असा शब्द शेख यांना दिला होता. त्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान आपल्या विजयानंतर नवनियुक्त आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मनोगत व्यक्त केलं. हा विजय मी पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी सांगत होतो की आम जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली होती. आमच्या महिला भगिनी, लाडक्या भगिनी, सर्व समाजाची मंडळी, विशेष करून तरुण मंडळी यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत अतिशय पोटतिडकीनं सर्वजण इथं आहेत, काही बाहेर आहेत. खरं तर हा विजय या सर्वांच्या एकीचं बळ आहे. आम्ही सर्व महायुती म्हणून एकत्रित लढलो आणि महायुती म्हणूनच हा विजय या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. सर्वांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये 100% आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे 20 वर्ष तब्बल आमच्या आम जनतेची प्रतीक्षा होती की आपल्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी माणूस त्या ठिकाणी आमदार व्हावा आणि खऱ्या अर्थानं हे स्वप्न आज माझ्या नेवासा तालुक्यातल्या मायबाप जनता सर्वांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, आमच्या महिला भगिनींनी घेतले, सर्व तालुक्यातली जनतेने अपार प्रेम केलं आणि 20 वर्षाचं हे स्वप्न या ठिकाणी आज शिवसेनेचा आमदार म्हणून, महायुतीचा आमदार म्हणून पूर्ण झालेलं आहे. मी आम जनतेचं या तालुक्यातल्या ज्यांनी कळत न कळत त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि हा विजय अक्षरशः दोन आमदारांचा, एक आजी आणि माजीचा पराभव करून हा विजय खेचून आणला, हा ऐतिहासिक विजय आहे आणि म्हणून मी नम्र, सर्वांना नम्रपणे त्या ठिकाणी नतमस्तक होतो, सर्व तालुक्यातील जनतेला नतमस्तक होतो. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय आठवले साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह सर्व महायुतीच्या नेत्यांनी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अतिशय या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.